नमस्कार, मी श्रावणी गुजस. गुजस मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी गुजस मेजवानीमध्ये तुमच्यासाठी एक खास अशी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी सर्वांना लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते अशी ही रेसिपी आहे. ती म्हणजे आंबावडी, तिला आंबा बर्फी असे म्हणतात. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मी ठरवलं चला आता आपण आंबावडी बनवूया. माझ्याकडेही आंबे होते भरपूर, तर मी ठरवले आंबे खूप पिकले आहेत, तर आज आपण त्याची आंबावडी बनवून ठेवूया. आणि ही आपण बाजारासारखीच आंबावडी बनवणार आहोत, पण ह्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकणार नाही. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे आंबे घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 आंबे घ्यायचे आहेत. आपण इथे मेजरमेंटने आंबे पूर्ण सोलून त्याचा पल्प काढून घेणार आहोत. आपण इथे 1 कप आंब्याचा पल्प घेतला आहे आणि त्याचं सेम टू सेम प्रमाण आपण 1 कप साखर घ्यायची आहे आणि थोडीशी वेलची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर, छानपैकी स्मेल यायला आपल्या आंबावडीला किंवा आंबा बर्फीला. इथे तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची असेल तर तुम्ही मिल्क पावडरही घेऊ शकता, पण मी इथे फक्त 2 पदार्थ वापरून बाजारासारखी मस्त चविष्ट अशी आंबट गोड अशी आंबावडी बनवणार आहे. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आहे कढई गरम करत ठेवायची आहे आणि ह्या कढईमध्ये आपण हा जो 1 कप पल्प घेतला आहे आंब्याचा तो टाकायचा आहे. आंब्याचा रस 1 कप. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि 1 कप आपण साखर त्यामध्ये टाकणार आहोत. आणि आता आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे. आपल्याला हे मिश्रण आटून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि ह्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण आटून घ्यायचं आहे. आणि ही सर्व प्रक्रिया आपण स्लो गॅसवर करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता असा आपल्याला मँगोचा कलर दिसत आहे आंब्याचा. थोड्या वेळाने हा कलर चेंज होईल आणि तो ट्रान्सपरंट दिसू लागेल. अशी आंबावडी तुम्ही घरच्या घरी बनवून स्टोअर करून वर्षभर पण ठेवू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रिझर्वेटिव्ह घरचे वापरून. जर तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह नाही वापरायचे असेल, तुम्हाला लगेच जर आंबावडी खाऊन टाकायची असेल, तर तुम्ही नो प्रिझर्वेटिव्ह टाकूनसुद्धा आंबावडी करू शकता. फक्त 2 पदार्थ वापरा, जसे मी आज करते आहे फक्त 2 पदार्थ वापरून. मी प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही आहे, कारण ही आंबावडी माझ्याकडे राहणारच नाही आहे. माझ्याकडे 4 ते 5 दिवसातच संपेल, कारण आमच्या घरी सगळ्यांना आंबावडी आवडते, माझ्या सासऱ्यांना, माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलीला तर स्पेशली. तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपलं मिश्रण आता पातळ होऊ लागले आहे, कारण आपण साखर टाकले आहे आणि साखरेने त्याचं पाणी सोडलं आहे, त्याच्यामुळे ते मिश्रण आता पातळ होऊ लागले आहे. हळूहळू हे मिश्रण घट्ट होऊ लागेल आणि आपण एकसारखं ढवळत राहायचं आहे, कारण खाली मिश्रण लागू द्यायचं नाही आहे. एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे सतत. 15 ते 20 मिनिटामध्ये ही आपली आंबावडी लगेच तयार होते. तुम्हाला जर कधी असं आंबावडी खायची इच्छा झाली तर तुम्ही 15 ते 20 मिनिटात झटपट अशी आंबावडी घरच्या घरी बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. आणि फक्त 2 पदार्थ वापरून ही आपल्याला आंबावडी करायची आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला ते सहजच शक्य आहे. आपल्याला बाजारातून त्यासाठी स्पेशल काय आणायची गरज नाही. घरी आंबे असले तर तुम्ही झटपट ही आंबावडी करून मुलांना देऊ शकता आणि आंबावडीची चव ही वेगळीच असते. तुम्ही बघू शकता आता आपलं जे मिश्रण आहे त्याने कलर आपला चेंज केलेला आहे. थोडासा ऑरेंजेस कलरमध्ये आपल्या मिश्रणाचा कलर आला आहे, म्हणजे हे बघा पूर्ण मिश्रण आता घट्ट होऊ लागलं आहे, पूर्ण ट्रान्सपरंट दिसू लागतं आहे. पिवळावरून थोडासा ऑरेंज कलर येऊ लागला आहे आपल्या मिश्रणाला आंबावडीच्या. हळूहळू याचा गोळा तयार होऊ लागेल. अजून आपल्याला हे मिश्रण आटवायचं आहे. पूर्ण हे मिश्रण कढईला सुटू लागलं पाहिजे साईडने. तुम्हाला इथे पाहिजे तर थोडंसं आपण तुपाचा वापर करणार आहोत, जेणेकरून त्याला आपल्या आंबावडीला खूप छान शाईन येईल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपाचा वापर करा. साजूक तूप थोडंसं टाका, 1 ते 2 टीस्पून. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, ते ऑप्शनल आहे. पण छान त्यांनी चवही येते आणि छान ग्लेझी येतो आपल्या आंबावडीला. इथे कोणी दूध पावडरही टाकतात. तुम्हाला जर दूध पावडर टाकायची असेल तर तुम्ही 1/2 वाटी दूध पावडरही इथे टाकली तरी तुमची आंबावडी खूप छान आणि चविष्ट लागेल. पण मी ते 2 पदार्थाने तुम्हाला घरच्या घरी आंबावडी करून दाखवते, कारण सगळ्यांकडेच काही दूध पावडर अवेलेबल नसते, त्याच्यामुळे आपण फक्त 2 पदार्थ वापरून आंबावडी करून दाखवतो आहे. आता मी इथे थोडीशी 1 टीस्पून वेलची पावडर टाकली आहे. वेलची आणि जायफळ पावडर माझ्याकडे होती ती.
त्यानेही खूप छान स्मेल येणार आहे. आणि एक टीस्पून मी तूप टाकून घेणार आहे ज्याने छान ग्लेज येईल आपल्या आंबावडीला. आणि अजून आपण गोळा करून घेतो आहे आंबावडीचा. तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं मिश्रण आता घट्ट होऊ लागलं आहे, पूर्ण गोळा होऊ द्यायचा आहे त्याचा. पूर्ण ते सुटलं पाहिजे आणि पूर्ण गोळा झाला पाहिजे, तेव्हा आपण समजायचं की आपलं आंबावडीचं मिश्रण तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आंबावडीला आणि किती सुंदर अशी आंबावडी आपली दिसते आहे. एकसारखं सातच सतत ढवळत राहायचं आहे आणि पूर्ण गोळा झाल्यावर मग आपण त्याची ताटाला तूप लाव एका ताटाला तूप लावायचं आहे, ताट उलटं करून किंवा पोलपाटाला. आणि तूप लावून मग त्याच्यावर आपण ती लाटून घेणार आहोत. आंबावडीचं हे गोळा तयार झाला. गोळा आधी एकत्र करायचा आणि मग लाटून घ्यायचा आहे जाडसर असा आणि मग त्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपण. आणि ही प्रक्रिया आपल्याला लवकरात लवकर करायची आहे, कारण पूर्ण जर मिश्रण थंड झालं तर तुम्हाला वड्या पाडता येणार नाहीत आंबावडीच्या. त्यासाठी जसं काही आपला गोळा तयार होईल तसा आपण लगचा लवकर पोळी थापून वड्या पाडून घ्यायच्या आहेत आंबावडीच्या आणि मग थंड करायला ठेवायच्या आहेत. हा बघा आपला गोळा तयार, अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला पाहिजे आंबावडीचा. तुम्ही बघू शकता त्यावर आपण एका ताटाला तूप लावून त्याच्यावरती आंबावडी चा गोळा ठेवून लाटून घेतला आहे जाडसर. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि मग त्याच्या चौकोनी अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे त्या साईजने तुम्ही वड्या कापून घेऊ शकता. आणि मग थोड्या वेळाने अर्धा एक तासाने आपण ही वडी मी तुम्हाला दाखवते आहे. आता ही पूर्णपणे वडी सुकली आहे आणि थंड झाले आहे. पण तुम्ही लगेचच्या लगेच मिश्रण गोळा करून लगेच त्याचा थोडासा थंड गरम असतानाच आपण पोळी लाटून घ्यायची आणि वड्या पाडून घ्यायच्या आहेत आंबावडीच्या. जास्त वेळ लावायचा नाही आहे, नाही तर आपलं मिश्रण घट्ट होईल आणि आपल्याला पोळी लाटून आंबावडी पाडायला प्रॉब्लेम होऊ शकतो, वड्या पडणार नाहीत तुमच्या. हे बघा अशा प्रकारे आपली बाजारासारखी सॉफ्ट अशी आंबावडी तयार झाली. असे दोन तुकडे एकदम मऊसर अशी आपली बाजारात मिळते त्याच प्रकारची आपली आंबावडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी आंबावडी आपली तयार झाली. तोंडास घालतात विरघळणारी अशी आंबावडी आपल्या घरच्या घरी दोन पदार्थात तयार झालेली आहे. मग अशी आंबावडी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला नक्की रिप्लाय करा की तुमची आंबावडी अशीच झाली की नाही. तसेच गुजस मेजवानीच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला चॅनल गुजस मेजवानीला लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा, कमेंट्स करत राहा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करत राहा आपल्या रेसिपी आणि माझा चॅनल फॉलो करत राहा. मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तर अशा प्रकारे आपली आंबावडी तयार झालेली आहे. आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1-10-12 दिवस ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याच्यामुळे ती चांगली राहील. बाहेर ठेवली तर 4-5 दिवसामध्ये तुम्हाला ती संपवावी लागेल, कारण त्याच्यामध्ये आपण काही प्रिझर्वेटिव्ज वापरले नाही आहेत. तुम्ही जर प्रिझर्वेटिव्ज वापरले तर तुम्ही वर्षभर ह्याचा स्टोअर करून ठेवू शकता. आणि जर तुम्हाला वर्षभर जर आंब्याची चव तोंडावर ठेवायची असेल तर तुम्ही अशी आंबावडी जक्की घरी करून ठेवा आणि वर्षभर त्याचा उपभोग घ्या. तर ही आंबावडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला कमेंट्स करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी गुजस मेजवानीला पाहत रहा. तर चला मस्त खा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. टेक केअर, बाय बाय.